Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. जागतिक पर्यावरण संवर्धन दिन व नवी मुंबई शहराचे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला क्रमांक पटकविल्याने नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व उपजिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पर्यावरण संवर्धन दिन साजरा केला. यावेळी 40 कर्मचाऱ्यांना तुळशीचे धोप व नारळ देऊन सन्मानित करण्यात आले. स्वच्छ शहर निर्माण करण्यात टिकवण्यात सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे असे यावेळी राजू शिंदे यांनी म्हटले. सर्वप्रथम आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. नवी मुंबई महानगरपालिकेला देशातील सर्वोच्च शहर म्हणून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. त्याचप्रमाणे सर्व नामांकनांमध्ये देशातील द्वितीय शहर म्हणून हा नामांक हेही पारितोषिक मिळालेलं आहे. आणि ह्याचा संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थाने स्वच्छता ही खऱ्या अर्थाने आपल्या साफसफाई कामगार जे आहेत त्यांच्यावरती निर्भर असते. आणि आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो की ज्या कर्मचारी कामगार सुपरवायझर त्यांच्या संबंधित असणारे अधिकारी यांच्यामुळे आणि नवी मुंबईतले जे नागरिक आहेत सर्व संघटना आहेत जसे व्यापारी वर्ग असेल एखादी संस्था असेल या सगळ्यांनी मिळून जे एकत्र हँड इन ग्लाव्ह म्हणून एकत्र राहून जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे देशाला याची नोंद करावी लागली आणि आपल्याला देशातील सर्वोत्तम ही पदे मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला वॉटर प्लस ही देशातील एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव शहर आहे जिथे वॉटर प्लस आहे. आणि ह्याच्या खासकर आपले आयुक्त साहेब असतील त्यांची सर्व टीम असेल सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील सर्व नागरिक असतील आणि त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे पूर्ण कोविड काळामध्ये जर खऱ्या अर्थाने रस्त्यावरती जर कोण असेल तर तो हा कर्मचारी होता आणि त्यांना एकाही दिवसाचा खंड न करता आपल्या घराच्या परिवाराच्या मुलाबाळांची पर्वा न करता शहराच्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल आपला शहर कसं स्वच्छ ठेवता येईल त्या विपरीत परिस्थितीमध्ये पण जीव व्यतीत धरून या लोकांनी काम केलं. त्यामुळे आम्हाला असं कुठेतरी मला वाटलं की ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे एखाद्या कॅबिनमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांपेक्षा रस्त्यावरती काम करून नवी मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्याचा ज्यांनी वसा घेतलेला चांगला ठेवण्याचा याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्व कामगारांचा आज सत्कार करण्यात आलेला आहे. आम्ही तुळशीचं रोप देण्याचा उद्देश आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि तोच उद्देश आहे की जसं आपण स्वच्छ शेअर करतो तसं एन्व्हायरमेंटली आपण पाहतो की आज अनेक देशामधील शहरं आहेत त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला आदेशित करण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने आदेशित केलेलं आहे की त्या शहरांमध्ये दोन दोन तीन तीन दिवस गाड्या बंद ठेवणं शहर बंद ठेवणं म्हणजे लॉकडाऊन हे करण्याचं एअर पोल्युशन असेल वॉटर पोल्युशन असेल या सगळ्या गोष्टी निगडीत आरोग्याशी निगडीत असतात आणि त्याचा सर्वात मोठा त्यांना साफ करायचं काम हे साफसफाई कर्मचारी करत असतात. त्यामुळे आम्ही पुनश्च एकदा या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आणि अशाच प्रकारची सेवा त्यांच्याकडून येणाऱ्या भविष्यात घडत राहील की जेणेकरून आपण आज नामांकनामध्ये दुसरा द्वितीय शहर आहे देशामध्ये तर येणाऱ्या भविष्यकाळात यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच आपण नक्कीच प्रथम क्रमांक घेऊ. पुनश्च एकदा सर्व नवी मुंबईकरांचे सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व कामगारांचे अधिकाऱ्यांचे आयुक्त साहेबांच्या मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सगळ्यांनी मनपूर्वक काम केलेलं आहे असं नाही की त्यांनी कुणी कमी केलं किंवा जास्त केलं स्वतःचं जीवाचं राहणं करून त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे कसं जर अभिमानाची गोष्ट वाटते की भारतामध्ये आपला दुसरा क्रमांक आल्यामुळे बरं वाटतं. रिपोर्ट नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळमध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळपर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाजवर पाहता येणार. नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर वन चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192 डेन सुप्रीम चॅनल नंबर 819 GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्सवर चॅनल नंबर 255 DSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज आपली आवाज.